इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा केनिंग्टन ओव्हल लंडन इथे खेळवण्यात आला. इंग्लंडचा कॅप्टन ओली पोप याने सामन्यातील पहिल्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध शानदार शतक ठोकलं. ओलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवं शतक ठरलं असून त्याने या सातव्या शतकासह इतिहास रचलाय. ओलीने कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कारकिर्दीतील पहिली सातही शतकं वेगवेगळ्या संघांविरुद्ध झळकवण्याचा कारनामा केलाय आणि ओली आधी अशी कामगिरी कोणालाच जमली नाही. काँग्रेसने आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी काल रात्री उशिराने पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसने पहिल्या यादीत 31 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या या यादीत अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हिलाही उमेदवारी देण्यात आली आहे. विनेशला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला बजरंगला उमेदवारी जाहीर झाली नाहीये, त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत बजरंगचं नाव असणार का याकडे लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने स्कॉटलँडवर दुसऱ्या टी ट्वेंटी आय सामन्यात 70 धावांनी विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र स्कॉटलँडचा डाव 126 धावांवर आटोपला. स्कॉटलँडकडून ब्रँडन मॅकम्युलेन याने सर्वाधिक 59 धावा केल्या, तर इतर एकालाही ब्रँडन मॅकम्युलेनला साथ देता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्क स्टोइनिस यांनी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकाही जिंकली असून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केलाय. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हा एकमेव सामना 9 सप्टेंबर पासून नोएडा इथे खेळवण्यात येणार आहे. पण अफगाणिस्तानने जाहीर केलेल्या संघात राशिद खान याचा समावेश करण्यात आला नाहीये. राशिदला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलंय. राशिदला दी 100 स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर आता या सामन्यात हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. स्कॉटलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एडिनबर्ग इथे दुसरा टी ट्वेंटी आय सामना खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेला ट्रेव्हिस हेड दुसऱ्या टी ट्वेंटी आय मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर आउट झाला. तर दुसऱ्या बाजूला जोस इंग्लिसने इतिहास रचलाय. जोस इंग्लिस याने अवघ्या 43 बॉलमध्ये विस्फोट शतक ठोकलंय. जोसने या स्फोटक शतकासह सूर्यकुमार यादव याला मागे टाकलं आणि जोस ऑस्ट्रेलियासाठी वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज बनला. टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड याने पुन्हा एकदा आयपीएलची वाट धरली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स सोबत असेल अशी चर्चा रंगली होती, पण आता त्यावर अधिकृत असं काही समोर आलं नव्हतं. पण अखेर राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने सोशल मीडियावरून अधिकृतरित्या हे जाहीर केलंय. भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा या महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलाय. लीगच्या हंगामातील 14 स्पर्धांनंतर नीरज चौथ्या स्थानाने अंतिम फेरीसाठी पात्र ठरलाय. नीरजने दोहा आणि लुसाने इथे झालेल्या एकदिवसीय स्पर्धेतून दुसरं स्थान मिळवत 14 गुणांची कमाई केली आहे. मात्र ब्रुसेल्स इथे झालेल्या अखेरच्या टप्प्यात नीरज सहभागी झाला नव्हता, पण अंतिम फेरी ब्रुसेल्स इथेच 13 आणि 14 सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्राचा ऍथलीट दिलीप गावित याने पॅरिस पॅराऑलिम्पिक मधील 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रभावी कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने काल पार पडलेल्या पहिल्या फेरीतील पहिल्या हिटमध्ये 49.54 सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि तिसरा क्रमांक पटकावला. याच्यासह त्याने फायनलचं तिकीटही बुक केलं आणि अंतिम फेरीची लढत आज रंगणार आहे.